स्क्रीनवरती तुम्हाला एक पॅरेग्राफ, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला जो काही पॅरेग्राफ दिसेल तो वाचायचा. ओके, फक्त ज्या स्टुडंटचं नाव घेतलं जाईल त्यांनी फक्त माईक ऑन करायचा आहे. ओके, आणि रीडिंग बरोबर तुम्हाला स्पीकिंग सुद्धा असेल, ज्याला मी एक टॉपिक देईन त्याच्यावर 2-3 लाईन्स जरी बोलले इंग्लिशमधून तरी चालतील. ओके, बट कुठेही लिहून न घेता लगेचच त्या इंग्लिशमध्ये बोलायच्या. ओके, आपण लास्ट 15 मिनिट्स हा एक्सरसाइज घेऊ. ओके, आज मेल नव्हता आला, पण मग जॉईन कसे झालात तुम्ही? ओके ओके, युझिंग जीमेल व्हाया व्हॉट्सअप. ओके, नो प्रॉब्लेम, मी सरांशी बोलते. ओके ओके, चालेल, ठीक आहे. मी आज जे झालं ते सरांशी सांगेन आणि मग डिस्कस करून तुम्हाला सांगते की का असं झालं असेल. ओके, नेक्स्ट टाईमपासून तुम्हाला येईल मेल, डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो 8 वाजले तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. एकदा टेन्सेसची आपण रिव्हिजन करूया, जे टेन्सबद्दल आपण शिकलो होतो ते, आणि त्याच्यानंतर आपण ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसला सुरू करूया. माझा स्क्रीन प्रेझेंट होतो आहे की नाही ते सांगा फक्त एकदा. इज माय स्क्रीन व्हिजिबल नाव? ओके, व्हेरी गुड. आपण लास्ट टाइम वी हॅव सीन दिस टेबल ऑफ इंग्लिश टेन्सेस. देर आर 3 टाईप्स ऑफ टेन्स विच आर रेग्युलरली युज्ड: प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याच्यामध्ये आपण सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 3 टाईप्स शिकलो आहे. सिम्पलमधला इनडेफिनाइट जो असतो तो. सो प्रेझेंटमध्ये काय येतं? प्ले और प्लेज. कंटिन्युअस मध्ये इज प्लेइंग और आय एम प्लेइंग और दे आर प्लेइंग. ज्याप्रमाणे सब्जेक्ट असेल त्याप्रमाणे पुढचं वर्ब ऍडजस्ट होतं कंटिन्युअस टेन्स मध्ये. नेक्स्ट परफेक्ट टेन्स असेल तर शी और ही हॅज प्लेड, वी हॅव प्लेड, आय हॅव प्लेड. सो हॅज और हॅव लागून वर्बचा थर्ड फॉर्म आपण यूज करतो. त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅज और हॅव बीन प्लेईंग, आय हॅव बीन प्लेईंग, वी हॅव बीन प्लेईंग, शी हॅज बीन प्लेईंग. हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. त्याच्यामध्ये सब्जेक्ट हॅज और हॅव जे असेल सब्जेक्ट वर डिपेंडेंट ते बीन आणि वर्बचा वर्ब प्लस आय एन जी फॉर्म. त्याच्यानंतर पास्ट टेन्स मध्ये इनडेफिनाइटला प्लेड ईडी लागतो. डिपेंडिंग ऑन द वर्ब आपण डी और ईडी त्याला लावतो. इथे प्लेड PLAY प्लेचं स्पेलिंग होतं म्हणून इथे प्लेड हा आपण इनडेफिनाइट फॉर्म केला. कंटिन्युअस टेन्समध्ये ही वॉज प्लेईंग और शी वॉज प्लेईंग, दे वेअर प्लेईंग. सो जसं वरती आपण इज एम आर आणि प्लेईंग वापरत होतो इथे पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज और वेअर आणि पुढे प्लेईंग. परफेक्टला हॅड प्लेड आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन प्लेईंग. तिथे आपल्याला सब्जेक्टनुसार काही चेंज होत नाही. दे असलं तरी दे हॅड बीन प्लेईंग, वी हॅड बीन प्लेईंग और ही हॅड बीन प्लेईंग. फ्युचर टेन्सला विल और शॅल प्ले. आपण बघितलं विल कधी वापरतो आणि शॅल कधी वापरतो. जेव्हा पक्की इव्हेंट पक्की होणारी असेल तर त्याला आपण विल वापरतो आणि शॅल आपण तेव्हा वापरतो जेव्हा इव्हेंट होईल की नाही ह्याचं आपल्याला माहिती नसतं काय होईल ते. आणि त्याच्याबरोबर आपण असं सुद्धा बघितलं होतं जेव्हा क्वेश्चन फॉर्मेशन असेल तेव्हा सपोज आय हे सब्जेक्ट असेल तर आपण विल नाही वापरत, तिथे शॅल वापरतो. शॅल आय डू धिस, विल आय डू धिस असं नाही म्हणत, शॅल आय डू धिस तिथली परमिशन वापरताना. शॅल आय बी प्लेईंग,
हे आपण बघितलं होतं की विल आणि शॅल आपण फ्युचर टेन्स मध्ये कधी यूज करतो. नेक्स्ट इज कंटिन्युअस फ्युचर, विल ऑर शॅल बी प्लेइंग, वी विल बी प्लेइंग, वी शॅल बी प्लेइंग. नेक्स्ट परफेक्ट फ्युचर, वी विल हॅव प्लेड, विल ऑर शॅल आणि पुढे हॅव प्लेड. आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये विल ऑर शॅल हॅव बीन प्लेइंग. हा चार्ट कायम डोळ्यासमोर ठेवा, कायम लक्षात ठेवा. आपल्याला ह्याचा वापर करून आणि वर्बचे फॉर्म्स वापरून असा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस शिकायचा आहे. ओके, तर आता तुमचं वर्ब्स आतापर्यंत झालेलं असेल, वेगवेगळी वर्ब्स तुम्ही शिकला असाल, त्याचे पास्ट टेन्स, त्याचं पास्ट पार्टिसिपल, दॅट इज थर्ड वर्बचा थर्ड फॉर्म, हे सगळे आता एका लेक्चरमध्ये कव्हर होण्यासारख्या गोष्टी नाहीत. भरपूर वर्ब्स आहेत आपल्याकडे, तर जशी जशी येत जातील तशी जशी आपण ऍड करत राहायची आणि मग त्याचा थर्ड फॉर्म शोधायचा आणि तो लिहायचा, तो वापरायचा. जे आता कॉमनली जे कॉमन एक्झाम्पल्स आहेत टेक्स्टबुकमध्ये, जिथे कुठे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला दिसेल, त्या सगळ्या केसमध्ये तुम्हाला ते सगळे वर्ब्सची तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवा, जेणेकरून त्याचे पास्ट पार्टिसिपल वगैरेच मोस्टली पेपरला विचारले जातील, क्वेश्चन पेपरमध्ये. टेन्थच्या मुलांसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे हे, कारण सेपरेट सेक्शन असेल ज्याच्यावर ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर क्वेश्चन असतो. ओके, तर आता मला एकदा फक्त चॅटबॉक्स मध्ये सांगा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस झालंय आधी. ओके, शिकलेला आहात म्हणजे तुम्ही, जे येस म्हणताय ते नाइन्थ टेन्थ दोन्ही आहेत. ओके, व्हेरी गुड. मग हे सुद्धा तुमच्यासाठी थोडंफार रिव्हिजन सारखं असेल, ज्यांना कळलेलं नसेल त्यांना आत्ता कळेल, ज्यांचं व्यवस्थित आहे त्यांना रिव्हिजन म्हणून पण उपयोग होईल. ओके, सो आपण एकदा करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पुढे रायटिंग स्किल्स मध्ये दोन्ही व्हॉइसेसचा यूज करता येऊ शकतो आणि क्वेश्चन पेपर मध्ये जर सेपरेट क्वेश्चन असेल तर त्याची सुद्धा उत्तरं देता येतील. So now first is, what are voices of verbs? Hey, verbs are voices. In traditional grammar, voices of verb is defined as the quality of verb that indicates whether its subject acts or is acted upon. म्हणजे सब्जेक्ट काही करत आहे की आपण दुसऱ्या फॉर्मने असं म्हणू शकतो की सब्जेक्टनी काहीतरी केलं आहे. It has two types, the active voice and the passive voice. So what is an active voice? The active voice is the normal voice. This is the voice that we use most of the time. जो आपण रेग्युलर आपण जर टेक्स्ट बघितले, कुठलेही पॅराग्राफ्स बघितले, पुस्तक वाचत असू एखादं इंग्लिश, न्यूजपेपर वाचत असू, तर मोस्टली ऍक्टिव्ह व्हॉइस यूज केलेला असतो. एकदम रेअर केसेसमध्ये कधीतरी अशी गरज पडते की जेव्हा पॅसिव्ह व्हॉइसच वापरायला लागतो, तेव्हाच फक्त तो वापरला जातो. इन द ऍक्टिव्ह व्हॉइस द ऑब्जेक्ट रिसीव्ह्स द ऍक्शन ऑफ द वर्ब. म्हणजे काय, आता मेरिलीन मेल्ड द लेटर, मेरिलीननी लेटर मेल केलं. सो ह्याच्यामध्ये हा ऍक्टिव्ह व्हॉइस काय आहे, तर सब्जेक्ट काय आहे मेरिलीन, वर्ब काय आहे मेल्ड, मेल्ड व्हॉट, ऑब्जेक्ट काय आहे द लेटर, मेल्ड व्हॉट, या क्वेश्चनचं आन्सर येतं आपलं द लेटर म्हणून हा. आणि मेरिलीनचं काम आहे, मेरिलीननी जे सब्जेक्टनी केलेली कृती दाखवली आहे ह्याच्यामध्ये, म्हणून आपण ह्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो. एक्झाम्पल, द डॉग जम्प्ड ऑन द बॉय, ऑन टू द बॉय. ह्याच्यामध्ये डॉग सब्जेक्ट आहे, तो काय करतोय, इज डुईंग द जम्पिंग, तो तो उडी मारतोय. ऑन टू द बॉय, बॉय ऑब्जेक्ट आहे. क्रिस्टी विल गिव्ह अ बुक रिपोर्ट टू द क्लास, क्रिस्टी सब्जेक्ट आहे, ती बुक रिपोर्ट क्लासला देईल, ती गिव्हिंगचं काम करते. सो विल गिव्ह, आता ह्याच्यामध्ये फ्युचर टेन्स वापरलाय. कुठलाही टेन्स असला तरी आपल्याला त्या टेन्सचा विचार करून ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करणं किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करणं जमायला हवं. आता आपण जी काही सेंटेन्सेस वाचतोय ती रेग्युलर यूज मधली आहे, त्यामुळे त्यात वेगळे पण काही दिसत नाहीये. जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस सुद्धा शिकू तेव्हा मी दोन मधला डिफरन्स सांगेन तुम्हाला की कसं ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस पेक्षा डिफर होतोय. नाव स्टेप्स ऑन हाऊ टू कन्व्हर्ट ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. आता पहिले वाचा, मूव द ऍक्टिव्ह सेंटेन्स,
सेंटेन्सेस डायरेक्ट ऑब्जेक्ट इन टू द सेंटेन्सेस सब्जेक्ट स्लॉट. ऍक्टिव्ह व्हॉइस आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मेरिलिन मेल्ड द लेटर. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कुठलं आहे? लेटर हे ऑब्जेक्ट आहे. आणि आपल्याला जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करायचा असतो तेव्हा लेटर हा आपण सब्जेक्ट म्हणून यूज करणार. ओके, आता आधी सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि व्हर्ब म्हणजे काय ते तिन्ही माहितीये. सब्जेक्ट म्हणजे जो करतो तो, करता असतो तो. व्हर्ब म्हणजे क्रिया, जी काही क्रिया घडतीये ती सब व्हर्ब असणार. आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडत आहे ते. इट कॅन बी अ थिंग ऑर इट कॅन बी अ पर्सन. ऑब्जेक्ट आहे म्हणून फक्त ती थिंगच असली पाहिजे असं काही नाही. मग अशी द डॉग जम्प्ड ऑन टू द बॉय, याच्यामध्ये बॉय पर्सन होता पण तो सेंटेन्सचा ऑब्जेक्ट होता. ओके, तर आता ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो सब्जेक्ट असेल, ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो ऑब्जेक्ट असेल तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट होणार. सो नाऊ नेक्स्ट फर्स्ट स्टेप काय केली आपण, जो ऍक्टिव्ह व्हॉइस मधला ऑब्जेक्ट होता त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट केला. त्याच्यानंतर आता सेकंड स्टेप, प्लेस द ऍक्टिव्ह सेंटेन्सेस सब्जेक्ट इन टू अ फ्रेज बिगिनिंग विथ द प्रेपोजिशन बाय. म्हणजे काय केलंय आता परत एकदा बघू आपण. ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मधलं कन्व्हर्जन बघतोय. मेरिलिन मेल्ड द लेटर. मेरिलिन सब्जेक्ट होती, तिचं प्रेपोजिशन आपण बाय यूज केलं आणि फ्रेज म्हणजे मेरिलिन हे सेंटेन्सच्या शेवटी टाकलं. मेरिलिन मेल्ड द लेटर, ह्याच्यामध्ये लेटर हा ऑब्जेक्ट होता तो आपण सब्जेक्ट बनवला. द लेटर केलं, डॅश 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 ठेवलं, मध्ये काय करायचं आहे ते पुढच्या स्टेपमध्ये येईल. जो ऍक्टिव्ह व्हॉइसचा सब्जेक्ट आहे त्याला बाय लावून शेवटी तो सब्जेक्ट ऍज इट इज ऍड केलाय, वेगळं काही नाही केलेलं. बाय मेरिलिन. आणि ते झाल्यानंतर थर्ड स्टेप, ऍड अ फॉर्म ऑफ द ऑक्झिलियरी वर्ब बी टू द मेन वर्ब अँड चेंज द मेन वर्ब फॉर्म. म्हणजे काय आता ऑक्झिलियरी फॉर्म्स म्हणजे माहिती आहेत ना तुम्हाला, मोडल वर्ब, ऑक्झिलियरी वर्ब, हेल्पिंग वर्ब, हे वर्बचे काय फॉर्म्स तुम्ही शिकले असाल मागे सेव्हन्थ एट मध्ये झालेले असतात, म्हणून आपण तो टॉपिक आत्ता वर्बचा कव्हर नाही केलेला. सो आता ह्या सेंटेन्समध्ये काय केलंय, मेरिलिन मेल्ड द लेटर, ह्या सेंटेन्सचा द लेटर आपण सब्जेक्ट केला, बाय मेरिलिन आपण लास्टला ऍड केलं आणि मध्ये काय केलं, द लेटर वॉज मेल्ड बाय मेरिलिन. वर्ब प्लस बी ऑक्झिलियरी, ऑक्झिलियरी फॉर्म वॉज हा आपण यूज केला इथे आणि मेल्ड तो ऍज इट इज ठेवलाय सध्या आपण. ओके, तर आता ह्याच्यामध्ये हे एकदम सिम्पल सेंटेन्सेस आहेत, ह्यामध्ये दुसरा कुठलाही आपण अजून टेन्सचा यूज केलेला नाहीये. तर सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा, आपण ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवतो, बाय वापरून सब्जेक्ट लिहितो आणि मध्ये वर्बचा फॉर्म थोडासा चेंज करतो. द लेटर वॉज मेल्ड बाय मेरिलिन हा पॅसिव्ह व्हॉइस झाला ऍक्टिव्ह व्हॉइसचा. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट वापरला आणि डायरेक्ट त्यांनी काय काम केलं ते दाखवलं होतं. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये द लेटर वॉज मेल्ड बाय मेरिलिन हे सेंटेन्स झालं. तर आता पॅसिव्ह व्हॉइस हा थोडासा समजायला अवघड आहे. करेक्ट, पॅसिव्ह व्हॉइस हा समजायला थोडा अवघड आहे, थोडस आपल्याला जास्ती वाचायला लागतं आणि जास्ती मिनिंग त्याचं समजून घेत बसायला लागतं. म्हणून आता द लेटर वॉज मेल्ड बाय एवढं कोणी आपण जनरल सेंटेन्स फॉर्मेशन करताना वापरत नाही, म्हणून आपण जास्ती करून जिथे कुठे लिहायला जातो तिथे ऍक्टिव्ह व्हॉइसचाच यूज केला जातो रादर दॅन पॅसिव्ह व्हॉइस. ओके, आता पुढे बघूया आपण व्हॉट इज अ पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस इन जनरल काय आहे ते बघूया. द पॅसिव्ह व्हॉइस इज लेस युज्युअल, कमी वापरतो. इन द पॅसिव्ह व्हॉइस द सब्जेक्ट रिसीव्ह्स द ऍक्शन ऑफ द वर्ब. वी यूज द पॅसिव्ह व्हॉइस व्हेन वी वॉन्ट टू मेक द ऍक्टिव्ह ऑब्जेक्ट मोर इम्पॉर्टंट. आपण कधी पॅसिव्ह व्हॉइस वापरतो, तर ऑब्जेक्ट जेव्हा इम्पॉर्टंट असेल, म्हणजे आता लेटर हे आपल्याला जर फोकस असता तर त्या केसमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस यूज केला असता. सो आता इथे बघा, इथे ह्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट काय होईल, द लेटर वॉज मेल्ड बाय मेरिलिन. ह्या सेंटेन्समध्ये आपला सब्जेक्ट काय होतोय, द लेटर.
वर्ब काय आलं आपलं वॉज मेड आणि ऑब्जेक्ट काय आलं आता इथे बाय मेरिलिन जे आपण मगाशी बघितलं होतं सेम तेच सेंटेन्स चेंज करून फॉर्म झालाय. एक्झाम्पल आता मगाचं एक्झाम्पल समोर ठेवा. द बॉय इथे पॅसिव व्हॉइसचं एक्झाम्पल म्हणून काय दिलंय त्यांनी द बॉय वॉज जम्प्ड ऑन बाय द डॉग. म्हणजे काय झालं आता मगाशी सेंटेन्स कसं होतं द बॉय द डॉग जम्प्ड ऑन टू द बॉय. इथे काय झालं द बॉय वॉज जम्प्ड ऑन बाय द डॉग. इथे आपल्याला प्रेपोज ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा कसाही सेंटेन्स बदलताना आपल्याला प्रेपोझिशन त्या वर्बचा टेन्स ह्या दोन्हीचाही भरपूर डोक्यात ठेवूनच ते करायला लागतं. सपोज मी इथे एवढंच केलं असतं द बॉय वॉज जम्प्ड ऑन टू द डॉग. वॉज जम्प्ड मी ऍड केलं पण ऑन टू ऍज इट इज ठेवलं तर इथे सेंटेन्सचं मिनिंग बदललं असतं पूर्ण. बॉयनी डॉगवर उडी मारली असं झालं असतं ते. आपल्याला सेंटेन्स काय हवाय डॉगनी बॉयवर म्हणून जम्प्ड ऑन बाय द डॉग. सो तिथला ऑन टू काढून टाकलाय मगाच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मधला का तर बॉय वॉज बिंग जम्प्ड ऑन बाय द डॉग. बॉय हा सब्जेक्ट झाला या केसमध्ये. नेक्स्ट अ बुक रिपोर्ट विल बी गिव्हन बाय क्रिस्टी टू द क्लास. मगाशी कसं होतं क्रिस्टी विल गिव्ह अ बुक रिपोर्ट टू द क्लास हा ऍक्टिव्ह व्हॉइस होता. आता इथे चेंज होताना बघा टेन्स वेगळा होता वाक्याचा टेन्स वेगळा आहे फ्युचर टेन्स आहे म्हणून आपण इथे विल बी गिव्हन हे वापरलं. नुसतं विल गिव्ह होतं त्याच्याऐवजी आपल्याला इथे विल बी गिव्हन यूज करायला लागलंय. आजचं हे शिकवून झालं की मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला टेन्स आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ह्या दोन्हीमध्ये आपण कसा चेंज करतो याचं एक टेबल दाखवेन जेणेकरून तुम्हाला ते जास्ती टेन्स यूज टेन्स कुठला असेल त्याच्यावर डिपेंडेंट आपण कसा चेंज करू शकू हे कळेल. नाव नेक्स्ट स्टेप्स ऑन हाऊ टू कन्व्हर्ट पॅसिव्ह व्हॉइस टू ऍक्टिव्ह व्हॉइस. आता आपल्या आता आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह केला होता आता आपल्याला उलट करायचंय पॅसिव्हचा ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर काय होईल फर्स्ट मूव्ह द पॅसिव्ह सेंटेन्सेस सब्जेक्ट इन टू द ऍक्टिव्ह सेंटेन्सेस डायरेक्ट ऑब्जेक्ट स्लॉट. म्हणजे काय आता पॅसिव्ह व्हॉइस आहे आपला द लेटर वॉज मेल्ड बाय मेरिलिन याच्यामध्ये सब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट म्हणून केला आपण शेवटी द लेटर केलं. त्याच्यानंतर रिमूव्ह द ऑक्झिलरी वर्ब बी फ्रॉम द मेन वर्ब अँड चेंज मेन वर्ब्स फॉर्म इफ नीडेड. आता इथे वॉज आपण यूज केलं होतं टू बीचं वॉज हे वर्ब आपण यूज केलं होतं सो ते वॉज आपण काढून टाकणार आहे आणि मेल्ड ऍज इट इज ठेवणार कारण पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स आहे म्हणून आपण मेल्ड सिम्पल पास्ट आहे म्हणून मेल्ड ऍज इट इज ठेवला. आणि थर्ड स्टेप प्लेस द पॅसिव्ह सेंटेन्सेस ऑब्जेक्ट पॅसिव्ह सेंटेन्सच्या ऑब्जेक्टला ऑफ द प्रेपोझिशन बाय इन टू द सब्जेक्ट स्लॉट. म्हणजे बाय हे प्रेपोझिशन यूज करून आपण जो पॅसिव्ह सेंटेन्सचा ऑब्जेक्ट यूज केला होता मेरिलिन तो आता आपण सब्जेक्ट केला म्हणजे काय झालं मेरिलिन मेल्ड आणि फायनली सेंटेन्स कसं होईल आपलं परत मेरिलिन मेल्ड द लेटर. ओके समजलं इथपर्यंत. येस येस आय विल शेअर दिस इन द फॉर्म ऑफ पीपीटी ओनली. पीडीएफ पेक्षा मला ते पीपीटी मध्ये शेअर करणं जास्त बरं पडेल. लास्ट टाइम मी ट्राय केलं होतं की याचा मला पीडीएफ करता येतोय का पण नाही जमला. मी पीपीटी म्हणून पाठवते. फोनमध्ये काही ऍप्स असतात ज्याच्यामध्ये पीपीटी सुद्धा ओपन होतं. ओके मी आतापर्यंतचे झालेले सगळे प्रेझेंटेशन तुम्हाला मेल करेन काही प्रॉब्लेम नाही. गुगल क्लासरूमवर अपलोड करेन. ओके आतापर्यंत जे काही आपण केलंय ते लक्षात आलं ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कसा चेंज केला काय केलं. फक्त सब्जेक्ट ऑब्जेक्ट बदलायचा आहे टूबीचा वापर टूबीचे वर्ब्स आपल्याला वापरायला लागतात आणि वर्बचा टेन्स वापरायला लागतो. ओके सो नाऊ हे जे मगाशी मी तुम्हाला सांगत होते टेबल हे टेन्स साठी लक्षात ठेवायचे आपल्याला. इन्फिनिटिव्ह जर असेल तर टू बी वॉश्ड हा आपण फॉर्म समोर ठेवूया. त्यातला सिम्पल प्रेझेंट आहे इट इज वॉश्ड. पास्ट आहे इट वॉज वॉश्ड. फ्युचर आहे इट विल बी वॉश्ड. म्हणजे काय आपण वापरणार इट इज वॉश्ड बाय समवन. इटच्या ऐवजी आपण क्लोथ घेऊ द क्लोथ इज वॉश्ड बाय कैटरीना. पास्ट टेन्स
क्लोथ वॉज वॉश्ड बाय. फ्यूचर मध्ये आपण वापरू क्लोथ विल बी वॉश्ड बाय, क्लोथ वुड बी वॉश्ड बाय. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये द क्लोथ इज बीइंग वॉश्ड बाय. हे सगळे ह्या जो टेबल आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कशासाठी? तर हे सगळं तुम्हाला लागेल जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस तयार कराल, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स तयार कराल. त्यामुळे आता आपण जेव्हा ऍक्टिव्ह व्हॉइस बघू तेव्हा आपल्याला सेंटेन्स पाहिल्यावर त्यातला वर्ब फॉर्म कुठला आहे हे बघायला लागेल. ओके, म्हणजे त्याचा टेन्स कुठला आहे त्या वर्ब फॉर्मचा, की तो सिम्पल दाखवतोय, तो कंटिन्युअस आहे, की तो फ्युचर म्हणजे कंटिन्युअस मधला पुढचा काय आहे, प्रेझेंट पास्ट फ्युचर, मग परफेक्ट आहे का, परफेक्ट कंटिन्युअस आहे का, हे सगळं बघून त्याच्या अकॉर्डिंगली ह्या टेबल मधलं आपल्याला सिलेक्ट करायचंय. जेव्हा आपण सुरुवातीला एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण हळूहळू जाऊया. आपण सारखा हा टेबल रेफर करत राहायचा की आपण ऍक्टिव्ह व्हॉइस बघितला, त्याच्यामध्ये वर्बचा काय फॉर्म आहे, तो कुठला टेन्स आहे ते बघायचं, आणि मग त्या अकॉर्डिंगली आपण आपलं वर्ब ऍडजस्ट करायचं आणि ते टाकायचं आणि पॅसिव्ह व्हॉइस तयार करायचा. सुरुवातीला आपण हे स्लो करू. याचं कारण असं की सगळेच सिम्पल नाही येणार टेन्स तुम्हाला पेपरमध्ये. एक्झाम मध्ये येताना ते परफेक्ट कंटिन्युअस, परफेक्ट सिम्पल काहीही विचारतील आणि मग तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो. सब्जेक्टचं ऑब्जेक्ट करणं, ऑब्जेक्ट सब्जेक्ट, हे दोन्ही जमतं, आरामात जमून जातं. फक्त तो वर्बचं आणि मिनिंग, प्रेपोझिशन वापरून मिनिंग काय ठेवायचं आपल्याला सेंटेन्सचं, हे दोन्ही आपण बघूया. ओके, सो आता त्या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला होता. ओके, ज्याने नाही काढलाय मी मेल करेन तेव्हा बघा. मग आता एक दोनच मिनिटं द्या मला, याच्यामध्ये एक्सरसाइज आहे पीपीटी मध्ये, तो एक्सरसाइज आपण थोडासा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. रेंज मुळे मे बी लोड नाही होते. ओके, इथे आधी आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये जॉन बेक्ड द ब्रेड, लास्टला एक्झाम्पल आहे ते बघा. जॉन बेक्ड द ब्रेड. आता याच्यामध्ये बेक्ड हा सिम्पल पास्ट टेन्स यूज केलाय म्हणून टू बी चा वॉज फॉर्म आपण यूज करणार. सो वॉज इज अ फॉर्म ऑफ द वर्ब बी. टू बी ची जी वर्ब असतात इज वॉज याच्यामधलं. सो द ब्रेड वॉज बेक्ड बाय जॉन. ओके, नेक्स्ट. हा, टू बी चे कुठले कुठले वर्ब आहेत त्याची लिस्ट दिली आहे इथे. एम, इज, आर, वॉज, वेर, बी, बिंग, बीन, यांच्याच पैकी आपण फक्त वर्ब यूज करतो. टू बी ची वर्ब जी वापरतो आपण पॅसिव्ह करताना ती ह्या लिस्ट मधली कुठली तरी असतात. ही वर्ब्सची लिस्ट करून ठेवा तुमच्याकडे. ओके, आता हे सेंटेन्स फर्स्ट वाचा. चेंज द सेंटेन्सेस बिलो टू द पॅसिव्ह व्हॉइस. सो आता सेंटेन्सचा फॉर्म ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पहिला सेंटेन्स वाचा. चिल्ड्रन कॅनॉट ओपन दीज बॉटल्स इझिली. तर आता ह्याचा जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे, आधी आपण बघूया सब्जेक्ट काय आहे चिल्ड्रन, वर्ब काय आहे टू ओपन, आणि ऑब्जेक्ट काय आहे बॉटल्स. ओके, दीज बॉटल्स हे ऑब्जेक्ट आहे. तर आता पॅसिव्ह व्हॉइस करताना आपला पहिला रूल होता की जो ऑब्जेक्ट असेल, ऍक्टिव्ह व्हॉइसचा जो ऑब्जेक्ट असेल म्हणजे दीज बॉटल्स, हा आपल्याला सब्जेक्ट करायचा आहे. तर त्या प्लेसला आपण पहिले टाकूया. सो कसं होईल, दीज बॉटल्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे टेन्सचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. दीज बॉटल्स कॅन नॉट ॲज इट इज राहील.
त्याच्यानंतर आधी आपण सब्जेक्ट आहे आपला चिल्ड्रेन, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय टाकून ऑब्जेक्ट करणार. बाय हे प्रेपोजिशन यूज करून ऑब्जेक्ट करणार. त्यामुळे आत्ता एवढंच सेंटेन्स समोर ठेवून आपल्याला पहिले काय होईल, दीज बॉटल्स, नंतर पुढे डॉट 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 डॉट. व्हेरी गुड. बाय चिल्ड्रन असं आत्ता आपण करून ठेवणार. आणि मग त्याच्यानंतर मध्ये कॅन नॉट बी ओपन हा वर्ब फॉर्म येईल. का तर कॅनॉट आपण ऍज इट इज ठेवणार, बी ओपन, बी हे वर्बचा टू बीचा फॉर्म आहे म्हणून बी वापरणार. ओपन्ड वर्बचं आपण काय करतो, आपण मगाच्या ह्याच्यामध्ये असं नाही, पॅसिव्ह व्हॉइस इज सेट टू द थर्ड पर्सन असं काही रूल नाहीये. म्हणजे मी तरी असं ऐकलेलं नाही, मी बघून सांगते की पॅसिव्ह व्हॉइस आपण थर्ड पर्सनलाच सांगतो का असं. मी एकदा चेक करते. मी आतापर्यंत कधी ऐकलेलं नाही की पॅसिव्ह व्हॉइस आपण थर्ड पर्सनला सांगतोय किंवा असं काही आहे, बट आय विल चेक इट अँड लेट यू नो. ओके ओके. सो आता आपण चेंज कसं केलं ते बघितलं, एकाने कुठेतरी आन्सर दिलं होतं, बाकीच्यांना कळलं आपण काय काय ऍड केलं, जे आपण स्टेप्स वाचले होते त्याचप्रमाणे आपण गेलो. ओके आता मी सेकंड सेंटेन्स तुमच्या बरोबर शेअर करते, त्याचा आन्सर मला एकेकाने हळूहळू लिहून पाठवा. टेक युअर टाइम टू राईट द आन्सर. ओके, द गव्हर्नमेंट बिल्ट अ रोड राईट आउटसाइड हर फ्रंट डोअर. आता इथे बिल्ट आहे जो पास्ट टेन्स आहे, त्यामुळे टू बीचा पास्ट टेन्स फॉर्म वॉज यूज करायचा आहे तुम्हाला. रोड वॉज, एक मिनिट हा, एक दोन तीन चार, वाचते मी सगळ्यांचा आन्सर. द रोड राईट आउट साइड द फ्रंट ऑफ गव्हर्नमेंट रोड वॉज बिल्ट बाय गव्हर्नमेंट. ओके, द रोड बिल्ट बाय द गव्हर्नमेंट वॉज राईट. रोड वॉज बिल्ट बाय गव्हर्नमेंट राईट हाऊस. ओके, मी करेक्ट आन्सर तुम्हाला वाचून दाखवते. बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर लिहिलेलं आहे. तुमचा आन्सर तुम्ही मी जे बोलते त्याच्या बरोबर चेक करा. रोड वॉज बिल्ट बाय द गव्हर्नमेंट राईट आउटसाइड हर फ्रंट डोअर, हे सुद्धा करेक्ट आहे. और अ रोड वॉज बिल्ट राईट आउटसाइड हर फ्रंट डोअर बाय द गव्हर्नमेंट. राईट आउटसाइड हर फ्रंट डोअर ह्याचा आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना काहीही दुसरा यूज करायचा नाहीये. मेन सेंटेन्स ह्याच आहे, द गव्हर्नमेंट बिल्ट अ रोड, रोड वॉज बिल्ट बाय गव्हर्नमेंट, हे मेन आहे. सो राईट आउटसाइड हर फ्रंट डोअर आपण कुठेही ऍडजस्ट करू शकतो. ओके,
समजलं? हॅड काय येईल बरं? एक मिनिट, आपण टेबल बरोबर चेक करूया. एक मिनिट मॅम, आय रोट हॅड विच इज रॉंग. ओके ओके ओके, सो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. वॉज हे व्हर्ब येणार तिथे, टू बीचा वॉज फॉर्म येणार, कारण बिल्ट सिम्पल पास्ट टेन्स होता. जर परफेक्ट पास्ट असता तर आपल्याला हॅड लावायला लागलं असतं. ओके ठीक आहे, आता अजून आपण प्रॅक्टिस करतोय सेंटेन्सेसची, हळूहळू जमतील. आणि अजून एक मला तुम्हाला पॉइंट ऍड करायचा होता, तो असा की एक्झाम मध्ये येताना, आता आता आपल्याला समोर कसं आलं, चेंज फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, हे ठीक आहे. वेन आय वॉज इन 10th आम्हाला कसं यायचं, म्हणजे मी सेमी इंग्लिश मिडियमला होते तरी सुद्धा क्वेश्चन असा यायचा की चेंज द व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. आत्ताचा क्वेश्चन फॉर्मॅट माहित नाही मला, पण हे असं होतं की चेंज द व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. तेव्हा तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागेल की आधी जो दिलाय तो काय आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी करायला लागतील, आधी ऍक्टिव्ह दिलाय की पॅसिव्ह दिलाय ते बघायचं, आणि त्याच्यानंतर त्याचा चेंज करायचा. कारण नाही तर हा प्रॉब्लेम होतो की कुठला फॉर्म आहे तोच आयडेंटिफाय होत नाही, आणि मग पॅसिव्हच दिलेला असतो आणि आपण काहीतरी त्याचा चेंज करून परत पॅसिव्हच आणून ठेवतो समोर. ओके सो असं व्हायला नाही पाहिजे आपलं. थोडा ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा आपण अजून जास्ती वर्कशीट सॉल्व्ह करूया. मला जितक्या मिळतील मी आणत जाईन, आणि प्रत्येक सेंटेन्सनुसार त्याचं सगळं चेंज होत राहणार. सो जे चेंज होईल ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून अजून चांगलं करायचा प्रयत्न करूया. आता एक आपण उलटा सेंटेन्सचा प्रयत्न करू. अरे पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह काही मिळत आहे का ते मी बघते. फॉर्म ऑफ पॅसिव्ह व्हॉइस, फॉर्म ऑफ, ओके, चेंज द सेंटेन्स बिलो टू द ऍक्टिव्ह व्हॉइस. सो आता पहिलं सेंटेन्स बघा. द स्टॅच्यू इज बीइंग व्हिजिटेड बाय हंड्रेड्स ऑफ टुरिस्ट एव्हरी इयर. सो आता ह्या सेंटेन्समध्ये आपण जर बघायला गेलो तर सध्याच्या केसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा आपण कन्सिडर करू तर द स्टेटस हा आहे सब्जेक्ट, आणि बाय हंड्रेड्स ऑफ टुरिस्ट म्हणजे हंड्रेड्स ऑफ टुरिस्ट हा ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट इंटरचेंज करायचे, म्हणून आपण काय करणार, हंड्रेड्स ऑफ टुरिस्ट आर विजिटिंग द स्टॅच्यू एव्हरी इयर. ओके आता इथे आपण आर विजिटिंग का केलं, तर इज बीइंग विजिटेड आहे. करेक्ट. आता सेकंड सेंटेन्सचं करून बघा. माय बुक्स वेअर स्टोलन बाय समवन यस्टरडे. व्हेरी गुड, परफेक्ट. स्टोलन फॉर्म येणार नाही. यस्टरडे समवन स्टोल, एक मिनिट, समवन, मी सेंटेन्स परत एकदम मगासारखंच तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या सेंटेन्स बरोबर चेक करा. समवन स्टोल माय बुक्स यस्टरडे,
और यस्टरडे समवन स्टोल माय बुक्स, दोन्ही करेक्ट आहे. यस्टरडे आयदर आपण सेंटेन्सच्या शेवटी टाकू शकतो किंवा पहिले टाकू शकतो, जास्ती चांगलं शेवटी टाकून द्यायचं. समवन स्टोल माय बुक्स यस्टरडे. ओके, ओके, व्हेरी गुड. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत, बाकी जे काही सगळं आहे आपण आता पुढच्या लेक्चरला करूया. आता आपण आता रीडिंग आणि स्पीकिंग हे दोन ऍक्टिव्हिटीज घेणार आहे. तर मला जितकी आता अजून आपल्याकडे ऑलमोस्ट 25 मिनिट्स आहेत, 20 मिनिट्स तर नक्की आहेत, तर आपण बघूया की किती कव्हर होत आहेत मुलं आणि त्यांचं स्पीकिंग. मला तुमची एक दुसऱ्याने नावं पाठवा, त्यातली मी रँडमली नावं सिलेक्ट करेन. जे कोण वाचेल बोलेल, घाबरायचं काही कारण नाही, फक्त माईक ऑन करायचं आणि वाचायचं. नावं पाठवा तुमची, ह्याच्यावर पाठवा, चॅटबॉक्समध्ये नाव लिहा, स्टुडंटचं नाव लिहा. कीर्ती पवार, तन्वी काळे, भैरवी नेरूरकर. ओके, आधी या तिघी जणी वाचतील. ओके, सो कीर्ती, ओके, आता थोड्या वेळासाठी थांबा. आता उरलेले जे नावं आहेत आपण पुढे घेऊया. किती जणांचा कव्हर होतोय त्याच्याप्रमाणे आपण ऍड ऑन करत जायचं, आणि कोणी काळजी करायचं कारण नाहीये. आज जी 3 होतील, पुढच्या लेक्चरला पुढच्या 3 लोकांना संधी मिळेल. सो जितके 17 स्टुडंट आता प्रेझेंट आहेत, जो टोटल नंबर आहे, प्रत्येकाला वाचायला मिळणार आहे, प्रत्येकाला बोलायला सुद्धा मिळणार आहे. ओके, सो आधी कीर्ती माईक ऑन कर, मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसतोय तुला माझा? यस. कीर्ती, कीर्ती, यस मॅम. मला परत माझाच आवाजच आवाज ऐकू. एक दोन मिनिटं तुझा माईक माईक ओके. थोडा वेळ, एक दोन मिनिटासाठी फक्त थांब, आपण पुढच्या लोकांचं घेऊया, बघू काय कोणाच्या इथे प्रॉब्लेम आहे रेंजचा, कारण मला फक्त माझाच आवाज ऐकू येत होता तुझा माईक ऑन झाल्यावर. ओके, सो पुढे कोण होतं? तन्वी, तन्वी तुझा माईक ऑन कर. येस मॅम. ओके, स्क्रीन दिसतोय? येस मॅम. ओके, मग आज पॉवर पासून Power foods are foods that provide this level of nutrients like fiber, potassium and minerals, with people becoming increasingly health conscious today. A lot of finance trainers encourage their clients to include these foods in their daily diet to increase muscle development. There are various ways of incorporating power foods in our daily diet. Of course, the key to enjoying power food is a proper preparation of these foods, the use of seasoned fresh foods, and in definiting your choice of flavor among power foods. Very good, mast, chhan vachlas. Mic off karte sata. Okay, okay, very good. Next, Bhairavi. Yes ma'am. Okay, tujha mic on kelas. Ata next paragraph mi share karte tujha barobar. Okay, so what? Some of the recommended power food combinations are those that are prepared in our kitchen on a regular basis. Take for instance the combination of chickpeas and onions. This combination is a powerful source of iron which is required by the body to transport oxygen to its various parts. Iron deficiency can lead to anemia, fatigue, brain fog, and tiredness.
A study by the Journal of Agriculture and Food Chemistry says that sulfur compounds in onion and garlic helps in the absorption of iron and zinc from chickpeas. The combination is a hit with teenagers who need to be diligent about getting iron in their diet. A quick way to prepare this power food is to make a chickpea salad with chopped onion, chaat masala, and cilantro. Very good. My cough care tari chalela ata. आता आपण जे पॅरेग्राफ वाचतोय हे सगळे तुमच्या टेक्स्टबुक मधले नाहीये, आउट ऑफ टेक्स्टबुक आपण पॅरेग्राफ वाचतोय, त्यामुळे याच्यामध्ये जे काही तुम्हाला नवीन नवीन वर्ड्स दिसतील ते नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. ओके, किंवा जो पॅरेग्राफ शेअर केला जाईल तो त्याचा स्क्रीनशॉट काढा, त्यातले जे वेगळे शब्द आहेत ते लिहून काढा, त्याचं मिनिंग शोधा, त्याचे सिनॉनिम्स अँटोनिम्स हे लिहून ठेवा. ओके, कारण मी असे शक्यतो पॅरेग्राफ शोधेन जे आतापर्यंतच्या पेपरमध्ये येऊन गेलेले, स्पेशली फॉर टेन्थ स्टुडंट्स, जेणेकरून त्यांच्या एकदा तरी ते पॅरेग्राफ डोळ्याखालून जातील ज्याच्याने तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. ओके, तन्वी एकदा तुझा माईक ऑन करून बघ, परत मगाच सारखं होत नाही ना, चेक करू. तन्वीच होती ना, नाही कीर्ती, सॉरी कीर्ती. केलास माईक ऑन? माईक ऑन, येस. ओके, वाच मला मला माझं बट वाच बघूया. Another favorite combination with power food takers is yogurt and bananas. This makes for the perfect snack after a rough game of football. Exercising burns glucose and thus lowers blood sugar. Yogurt is packed with proteins that help preserve muscle mass, and bananas are packed with carbohydrates that help in refueling energy and preventing muscle soreness. A quick and easy recipe with bananas is a banana smoothie topped with cool yogurt. Among very beverages, very good. Okay, next name. तन्वी झालं, भैरवी झालं, कीर्ती झालं. अथर्व आहे का ते? अथर्व आचरे. फोर्थ पॅसेज वाच. दिसतोय? हो. हा वाच मग. Among beverages, green tea is the best source of catechins that are effective in helping oxidative damage to cell, according to researches at the Purdue University. Adding a dash of lemon juice to green tea makes the catechins even more easily absorbable by the body. So the next time you have, instead of our friends, serve them round of iced green tea with mint and lemon. Very good, very good. Mic off केला तरी चालेल आता. ओके, आता या चौघांनी वाचलेलं होतं, या चौघांना नेक्स्ट लेक्चरला स्पीकिंगचा अपॉर्च्युनिटी मिळेल. ओके, मी तुमच्या नावांचा स्क्रीनशॉट काढून ठेवते, म्हणजे मला दिसेल की कोणाला पुढच्या लेक्चरला स्पीकिंग द्यायचंय. आता बाकीचे वाचायला तयार आहेत ज्यांनी पुढे नावं पाठवली होती? बाकीचे स्पीकिंगला तयार आहेत? मी आता एक टॉपिक देईन, त्याच्यावर जेवढी जमतील तेवढी इंग्लिश मध्ये सेंटेन्सेस बोलायची, चालेल? ओके, सो मी परत लिस्ट चेक करते. अथर्व नंतर होता, द्विजेश, द्विजेश तुला टॉपिक देऊ? सो युअर टॉपिक इज हेल्थ इज वेल्थ. आता आपण जे पॅरेग्राफ वाचले त्याच्याशीच रिलेटेड टॉपिक आहे, फार वेगळा नाहीये.
त्यामुळे पॅराग्राफ मधल्या थोडेसे जे काही लक्षात आलं असेल त्याचा वापर करून जे काही तुझ्या मनात असेल ते बोल. नाही आत्ता आता तुम्ही मोठे ना, 9th 10th ची मुलं आहात, जेवढे जमतील तेवढे 2-3 सेंटेन्सेस बोल. ओके ओके मग माईक ऑन कर आणि एखाद दुसरं सेंटेन्स. यू हॅव टू टॉक अबाउट हेल्थ इज वेल्थ. ओके यू आर युझिंग PC. ओके ठीक आहे, मग नेक्स्ट लेक्चरला जेव्हा फोनवर किंवा कसे असाल तेव्हा त्यावेळेला करूया आपण. ओके आता नेक्स्ट कोणाचं तरी नाव बघते मी मग. बरं याच्यानंतर ओके 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 मॅम येस मी ऑल्सो. दीपाली, दीपाली जे स्क्रीनवर आहे स्टुडंटनी प्लीज नाव पाठवा. दीपाली, दीपाली तनुश्री. ओके तनुश्री बोलशील हेल्थ इज वेल्थ सेम टॉपिक. माइक ऑन करून बोलशील. बरं ठीक आहे मग आपण असं करूया का, जी स्पीकिंगची ऍक्टिव्हिटी असेल ती पुढच्या लेक्चरला तुम्ही बोलाल अशी ठेवायची, पण आपल्याला ना थोडी प्रॅक्टिस अशी करायची आहे की ऐन वेळेला जेव्हा तुम्हाला टॉपिक समोर येईल तेव्हा बोलता आलं पाहिजे. मग एक काम करू आपण, यू कॅन टेक टाइम, आय गिव्ह यू 5 मिनिट्स. 8:50 बोलायला स्टार्ट करशील तोपर्यंत आपण एक कुठला तरी एक्स्ट्रा पॅराग्राफ वाचूया, असं चालेल? कारण एक अख्खा मध्ये वीक गेला की मग तुम्ही ते लिहिलं जाईल आणि मग बोललं जाईल. तर आपल्याला ट्राय करायचंय की जेव्हा तुमची ओरल असेल स्कूलमध्ये, जेव्हा ओरल असेल तेव्हा तुम्हाला टॉपिक लगेच मिळणार आणि तुम्हाला 5-10 मिनिटं निघतील. आय विल आस्क अबाउट दिस विथ, आय विल डिस्कस दिस विथ सर की आपण सॅटर्डेला वगैरे लेक्चर घेऊ शकतो का किंवा काय. ओके सो आता असं चालेल तुम्हाला की 5 मिनिटं मिळाली आहेत तुम्हाला आणि तुम्ही बोलाल? आपल्याला फक्त सराव करायचा आहे, घाबरायचं काहीच कारण नाही, आपण सगळे इथे शिकायला आलेलो आहे. ओके त्यामुळे क्लासरूम आहे, टीचर आहे समोर आणि बोलायचं असं नाहीये. आपल्याला मित्रमैत्रिणींशी आपण जेव्हा बोलायला जाऊ तेव्हा ज्या प्रकारे बोलणार त्या प्रकारे आपल्याला इंग्लिश बोलायचंय, हळूहळू शिकायचंय आपल्याला अख्ख्या वर्षभरात. म्हणून मी ही ऍक्टिव्हिटी थोडी लवकर सुरू केली की ऍट द एंड ऑफ इयर यू शुड बी कॉन्फिडेंट. ठीक आहे, सो आय गिव्ह यू 5 मिनिट्स. सो 8:50 पर्यंत रेडी राहा, 8:50 मी तुझं परत नाव घेईन आणि तेव्हा मग बोलशील. ओके व्हेरी गुड. सो आपण परत एकदा रीडिंगची ऍक्टिव्हिटी घेऊया. नेक्स्ट नाव होतं मैत्रेय. मैत्रेय आर यू रीडिंग रेडी फॉर रीडिंग? ओके सो आय विल शेअर द सेम स्क्रीन विथ यू. माइक ऑन कर तुझा आणि समोरचा पॅरेग्राफ वाच. येस मॅम. फर्स्ट ना? हा फर्स्ट. ऑल फूड्स आर फूड्स दॅट प्रोव्हाइड रिच लेवल्स ऑफ न्यूट्रिएंट लाईक फायबर, पोटॅशियम अँड मिनरल विच पीपल बिकम इन्क्रीजिंगली हेल्थ कॉन्शियस टुडे. अ लॉट ऑफ फिटनेस ट्रेनर्स इन्करेज देअर क्लायंट्स टू इन्क्लूड दीज फूड्स इन देअर डेली डायट टू इन्क्रीज मसल डेव्हलपमेंट. There are various ways of incorporating power foods in our daily diet. Of course, the key to enjoying power foods is proper preparation of these foods, the use of seasoned fresh foods, and identifying your choice of flavor among power foods. Very good. सगळेजण व्यवस्थित वाचताय, सगळ्यांचा व्हॉइस खूप क्लिअर आहे, व्यवस्थित आहे, प्रोनाउन्सिएशन क्लिअर आहे.
सगळ्यांना एक सूचना आहे, फक्त स्पीड थोडासा कमी करावा असायचा. ओके, एकदम फास्ट वाघ मागे लागल्यासारखं होतं सगळ्यांनाच. ओके, थोडासा स्पीड कमी ठेवा. प्रोनाऊन्सिएशन एकदम व्यवस्थित आहेत, इंग्लिश असून सुद्धा क्लिअर आहेत, आवाज व्यवस्थित आहे सगळ्यांचा. ओके, व्हेरी गुड. माईक ऑफ केलंस तरी चालेल तुझा मैत्रेय. मैत्रेयानंतर ऐक. एनीवन इंटरेस्टेड इन रीडिंग? प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. कोणाला वाचायचं आहे अजून? कीर्ती तुझं झालं वाचून बघा. नेक्स्ट अजून कोणी दुसरं असेल तर? जय. ओके, नाही जयच्या आधी एक सुचित्रा, स्टुडंटचं नेम सुचित्रा आहे. प्लीज राईट स्टुडंट्स नेम देन. इवा. ओके, इवा वाचशील? सो प्लीज स्विच ऑन. ओके, येस, दाखव त्यांना पॅरेग्राफ. येस, कॅन यू सी पॅरेग्राफ नाउ? येस मिस. ओके, प्लीज रीड. Some of the recommended power food combinations are those that are prepared in our kitchen on a regular basis. Take for instance the combination of chickpeas and onions. This combination is a powerful source of iron which is required by the body to transport oxygen to its various parts. Iron deficiency can lead to anemia, fatigue, brain fog and tiredness. A study by the Journal of Agriculture and Food Chemistry says that sulfur compounds in iron and garlic help in the absorption of iron and zinc from chickpeas. This combination is a hit with teenagers who need to be diligent about getting iron in their diet. A quick way to prepare this power food is to make a chickpea salad with chopped onions, chaat masala and cilantro. Very good. Pass. Mic off kelas tari chalel. Jay? जय, तुझा माईक ऑन कर आणि जो नेक्स्ट पॅरेग्राफ आहे ना तो वाच. छोटूसा आहे, आपला लगेच संपेल एक दोन मिनिटात. येस मॅम. ओके. मॅम वाचू? हो वाच ना. अनदर फेवरेट कॉम्बिनेशन विथ पॉवर फूड टेकर्स इन योगर्ट अँड बनानाज. दिस मेक फॉर अ परफेक्ट स्नॅक after a rough game of football. Exercising burns glucose and the slower blood sugar. Yogurt is packed with proteins that help preserve muscle mass, and bananas are packed with carbohydrates that help in refueling energy and preventing muscle soreness. A quick and easy recipe with banana is a banana smoothie topped with cool yogurt. Among beverages, green. Okay, bas. Very good. Mic off kelas tari chalel. Okay, yes. Tanushree, please start your speak. Tujha mic on kar. Health is wealth mean that our good health is our real wealth or money. Good health promotes good physical and mental and social health. This is a one good thought. ओके, तुझा आवाज येत नाहीये. इज माय व्हॉइस क्लिअर? ओके, तिचा आवाज तुम्हाला आला ऐकू? तनुश्रीची मी पहिली दोन सेंटेन्सेस ऐकली. ओके तनुश्री, प्लीज तुझा माईक परत एकदा ऑन कर.
यस, सेकंड सेंटेन्स नंतर तुझा आवाज म्यूट झाला होता, आम्हाला ऐकू नाही आलं. परत एकदा सांगतेस? टीचर आय ओनली टू सेंटेन्स रोड. ओके, दोन सेंटेन्स लिहिली होतीस. ओके, नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जी दोन सेंटेन्सेस होती ग्रॅमॅटिकली करेक्ट होती, त्यातली व्होकॅब्युलरी सुद्धा चांगली होती. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आता आपण दोन सेंटेन्सनी, तीन सेंटेन्सनी स्टार्ट करणार. हळूहळू आपल्याला थोडी जास्ती सेंटेन्सेस बोलायची प्रॅक्टिस करायची. ओके, आणि आता आपण एकमेकांना दिसत नाही, पण थोडी ही सवय लावून घ्या की तुम्ही टाइम घेऊन लिहा, पण बोलताना लिहिलेलं वाचू नका. ओके, कारण इंग्लिशची ओरल तुम्ही आतापर्यंत अटेंड केली असेल. तुम्हाला आतापर्यंत स्पीकिंग होतं की नाही मला माहित नाही, पण काय असू शकतं की टीचर समोर बसलेला असेल, तुम्हाला टॉपिक दिला जाईल, थोडा वेळ दिला जाईल विचार करायला, आणि देन यू हॅव टू स्पीक विदाउट लुकिंग ऍट द पेपर, विदाउट रिडिंग फ्रॉम द पेपर. तर त्याची आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस व्हायला हवी, आणि नॉट ओनली फॉर एक्झाम्स. उद्या कुठेही बाहेर बोलायला गेलात तरी तुम्हाला सवय हवी नाही, फक्त 9वी 10वीच्या एक्झाम्स पुरतं नाही सांगते मी हे. नंतर सुद्धा आपल्याला याची प्रॅक्टिस हवी की कोणी इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं तर पटकन थोडंसं तरी बोलता आलं पाहिजे म्हणून. ओके, आता सेंटेन्सेस चुकली, थोडं पुढे मागे झालं, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके तनुश्री, व्हेरी गुड. क्विझ कॉम्पिटिशन सुद्धा असतात. ओके, सो आज आपण आता रिडिंग थोडं जास्ती वेळ घेतलं होतं, नेक्स्ट टाइम पासून आपलं स्पीकिंग जास्ती वेळ असणार आहे. ओके, रिडिंग थोडासाच वेळ असेल, फर्स्ट लेक्चर होतं म्हणून थोडा वेळ, आणि पुढच्या सगळ्या लेक्चर्समध्ये मी असंच करणार. तुम्हाला टॉपिक देईन, 5 मिनिटं देईन, त्याच्यामध्ये प्रिपेअर करा आणि मग बोला, तोपर्यंत बाकीच्यांचं रिडिंग होईल. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट लेक्चरपासून आपण ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइसची सुद्धा वर्कशीट घेणार आहे, त्याचा भरपूर सराव आपल्याला करणं गरजेचं आहे, तो आपण करूया. आणि बाकी त्यातले ऍडिशनल पॉईंट्स असतील ते आपल्या एक्सरसाइज बरोबर, वर्कशीट बरोबर सॉल्व्ह होत राहतील. होमवर्क करा आणि अपलोड करा, मी होमवर्क द्यायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. ओके, थँक्यू अँड बाय.